मंडळी लोकसभा निवडणुकीत महायुतीची राज्यात सार्वत्रिक पिछाड झाली असताना काही भागात मात्र महायुतीला समाधानकारक यश मिळालं होतं केंद्र आणि राज्य सरकार विरोधात राज्यातील मतदारांमध्ये नाराजीची लाट असताना महायुतीला ज्या काही भागात यश मिळालं त्यामध्ये कोकणाचा समावेश आहे काही अपवाद वगळता कोकणातील बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं कोकण विभागात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि माहितीने बऱ्यापैकी यश मिळवलं होतं त्यात मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटानं मिळवलेला विजय विशेष उल्लेखनीय होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांमध्येही लोकसभा निवडणुकीसारखी चमकदार कामगिरीच्या इराद्यानं माहिती लढाईत उतरण्याची शक्यता आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडी समोर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या असलेल्या वर्चस्वाला धक्का देण्याचं आव्हान आहे ठाण्यावरील वर्चस्वावरून सध्या सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे त्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तसंच तिथं कुणाचं पारड जड आहे याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी यामध्ये आपण सुरुवातीला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ ठाणे लोकसभा मतदारसंघ हा तसा वैशिष्ट्यपूर्ण आहे या मतदारसंघात ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महानगरपालिकांचा समावेश होतो तसेच येथील राजकारणही तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी म्हण प्रचलित आहे या ठाण्यानं शिवसेनेला नेहमीच साथ दिली होती त्यामुळे आता शिवसेनेत फूट पडून दोन गट झाल्यानंतर ठाणेकर मतदार कुणाला साथ देणार याबाबत उत्सुकता होती दरम्यान ठाणेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पारड्यात आपलं मत न टाकता एकनाथ शिंदेंचे उमेदवार असलेल्या नरेश म्हस्के यांना विजयी केल्यानं सध्या शिवसेनेचे ठाणे हे शिंदेचं ठाणे बनलेलं आहे असं दिसतंय त्यामुळे त्या काळात ठाण्यावर कब्जा करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधी केली जात आहे तसंच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे ठाण्यावर विशेष लक्ष देत आहेत परवा ठाण्यात झालेल्या मेळाव्यामधूनही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीकेची तोप डागली होती मात्र उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापूर्वी ठाण्यात मनसे आणि शिंदे गटानं केलेल्या राड्याचीच भरपूर चर्चा ठाण्याच्या राजकारणात सुरू आहे तसंच त्या राड्यामधून ठाण्यामध्ये विधानसभा निवडणूक आठपेपर्यंत कशा प्रकारचं राजकारण रंगणार याचा ट्रेलर त्यामधूनच दिसला आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात मतदार कुणाला कौल देणार याबाबत उत्सुकता आहे तर ठाणे लोकसभा मतदारसंघातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मीरा भाईंदर मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघामध्ये गीता जैन ह्या विद्यमान आमदार आहेत अपक्ष आमदार असलेल्या गीता जैन यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना पराभूत केलं होतं मात्र गीता जैन या सध्या भाजपासोबत आहेत तसंच यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या मतदारसंघात भाजपाची ताकद बऱ्यापैकी आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मीरा भाईंदर मधून उमेदवार नरेश म्हस्के यांना मोठी आघाडी मिळाली होती मात्र गीता जैन यांना उमेदवारी मिळाल्यास नरेंद्र मेहता हे काय भूमिका घेतात यावर येथील निकाल अवलंबून असेल पुढं ठाणे लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ओळा माजीवडा शिवसेना शिंदे गटातील प्रमुख नेते असलेले प्रताप सरनाईक हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत प्रताप सरनाईक हे ओवळा माजीवाड्यामधून सलग तीन वेळा निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये प्रताप सरनाईक यांनी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा चौऱ्याऐंशी हजार आठ मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही ओवळा माजीवाड्यामधून शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत या मतदारसंघात महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचं पारड जड आहे तर ठाकरे गटाकडून या मतदारसंघात राजन विचार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो विचार यांना संधी दिल्यास येथे अटीतटीची लढत होऊ शकते त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोपरी पाचपाखाडी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा तब्बल एकोणनव्वद हजार तीनशे मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी कोपरी पाच पाकडी येथून नरेश मस्के यांना मोठी आघाडी मिळवून दिली होती त्यामुळे सद्यस्थितीत कोपरी पाच पाकडी मतदारसंघात शिंदेचंच पारड जड आहे मात्र ठाकरे गटानं येथून एखाद्या बड्या नेत्याला उतरवल्यास येथील लढतीत रंगत येऊ शकते ठाकरे गट एकनाथ शिंदे विरुद्ध आनंद दिगे पुतणे केदार दिघे यांना उतरवण्याची खेळ खेळू शकतो ठाणे जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ठाणे ठाणे विधानसभेमध्ये सध्या भाजपाचे संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत संजय केळकर यांनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांचा एकोणीस हजार चारशे चोवीस मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून माहितीला चांगली आघाडी मिळाली होती त्या पार्श्वभूमीवर येथेही माहितीचं पारड जड आहे मात्र यावेळी भाजपा संजय केळकर यांच्याऐवजी एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तर येथे माहिती विरोधात ठाकरे गटाकडून या मतदारसंघात आदी आमदार राहिलेल्या राजन विचार यांच्या नावाचा विचार होऊ शकतो तर मनसे स्वबळावर लढल्यास अविनाश जाधव हेही येथून रिंगणात असतील त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत होऊ शकते पुढं ठाणे लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ऐरोली नवी मुंबईच्या राजकारणावर वर्चस्व असलेले भाजपा नेते गणेश नाईक हे ऐरोलीमधील विद्यमान आमदार आहेत गणेश नाईक यांनी दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश शिंदे यांचा अठ्ठ्याहत्तर हजार चारशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला मात्र मा मता होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांच्या ऐरोली मतदारसंघातून माहितीला अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं ही बाब गणेश नाईक आणि भाजपाची चिंता वाढवणारी असेल त्यातच भाजपामधील आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी असलेला वाद हाही गणेश नाईक यांची डोकेदिखी वाढवणारा ठरू शकतो या पार्श्वभूमीवर गणेश नाईक हे स्वतः इथून निवडणूक लढवणार की नाईक कुटुंबातील अन्य कुणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे तर महाविकास आघाडी गणेश नाईकांविरोधात कुणाला चेहरा बनवते यावर तिथल्या लढतीचं भवितव्य अवलंबून असेल त्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे बेलापूर बेलापूरमध्ये भाजपाच्या मंदा म्हात्रे ह्या विद्यमान आमदार आहेत मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमधून सलग दोन वेळा विजय मिळवलेला आहे त्यात त्यांनी एकदा गणेश नाईक यांचाच पराभव केला होता के दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांचा त्रेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेलापूरमधून माहितीला अपेक्षित आघाडी मिळाली नव्हती ही बाब भाजपा आणि मंदा म्हात्रे यांच्यासाठी चिंतेची आहे त्यातच गणेश नाईक यांच्यासोबत असलेला वाद हा सुद्धा मंदा म्हात्रे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो त्यामुळे बेलापूरमध्ये भाजपा उमेदवार बदलतो की मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा संधी देतो हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे आता आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे बोलूया कल्याण लोकसभा मतदारसंघ हा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा विधानसभा मतदारसंघापासून ते अंबरनाथपर्यंत विस्तारलेला आहे कल्याण लोकसभेमध्येही जवळपास तीन मनपा क्षेत्र आणि एका नगरपालिकेचा समावेश होतो तर कल्याण ग्रामीण मतदारसंघातील काही ग्रामीण भागाचाही या मतदारसंघात समावेश होतो त्यापैकी मुंब्रा कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या मतदारसंघांचा आज आपण आढावा घेऊया यामधील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंब्रा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून जितेंद्र आवाड हे येथून सलग तीन वेळा निवडून आले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आवाड यांनी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा तब्बल पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला होता मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांचं एकतर्फी वर्चस्व आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही कवा मुब्रा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती त्यामुळं तेथील राजकीय गणितामध्ये विधानसभा निवडणुकीत फार मोठा फरक पडण्याची शक्यता नाही आता एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती असलेल्या नजीब मुल्ला यांना येथून उमेदवारी देण्याची तयारी माहितीने केली आहे मात्र त्यामुळे काही फरक पडतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कल्याण ग्रामीण मनसेचे राजू पाटील हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत मागच्या पाच वर्षात राजू पाटील हे त्यांच्या कार्यशैलीमुळे चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राजू पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा सात हजार एकशे चोपन्न मतांनी पराभव केला होता तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं मायुतीला बिनशर्त पाठिंबा मा दिला होता तेव्हा येथून मायुतीच्या श्रीकांत शिंदेना मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळे मनसेने केलेल्या या सहकार्याची परतफेड माहिती राजू पाटील यांना पाठिंबा पाटी देऊन करते का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघातून ठाकरे गट लढण्याची शक्यता आहे मात्र त्यांच्या उमेदवाराबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही कल्याण लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे डोंबिवली डोंबिवलीमध्ये भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ मध्ये डोंबिवली मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून रवींद्र चव्हाण हे सलग तीन वेळा येथून निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीमधून मनसेच्या मंदार हळबे यांचा एक्केचाळीस हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला होता डोंबिवली भाग हा पूर्वीपासूनच भाजपाच्या प्रभावाखाली राहिलेला भाग आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथून माहितीला भरघोस मतदान झालं होतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही येथील समीकरणांमध्ये फार फरक पडण्याची शक्यता नाही आता महाविकास आघाडी रवींद्र चव्हाण यांना रोखण्यासाठी कुणाला मैदानात उतरवते हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यभरात माहितीबाबत नकारात्मक वातावरण असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये माहितीला आपलं वर्चस्व ठेवण्याची संधी आहे तर कल्याणमधील तीन मतदारसंघात संमिश्र चित्र दिसत आहे तसेच महायुतीला येथील काही ठिकाणी ठाकरे गट आणि मनसेकडून कडवी टक्कर मिळू शकते आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि कल्याण लोकसभेमधील तीन मतदारसंघामध्ये कुणाचं वर्चस्व राहील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद